महाराष्ट्र में दंगों को रोकने या सामाजिक शांति भंग न हो, इस हेतु से जिलाध्यक्ष अजय घांगारे के नेतृत्व में वंचित बहुजन अघाड़ी द्वारा शहर से शांति मार्च निकाला गया। डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की प्रतिमा पर माल्यार्पण कर मार्च की शुरुआत की गई। उन्होंने समाज को सतर्क रहने की अपील की ताकि समाज में धार्मिक सद्भाव और शांति भंग न हो। शांतता रैली से आयोजन किया गया, कारण की सारे जे संविधान विरोधी पक्ष आए ते नुसतं देश भडकवण्यासाठी आणि समाजामध्ये दंगे भडकवण्याचे काम करत आहे आणि त्याच्यामुळे समाजामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली। ती असुरक्षिततेची भावना दूर व्हावी आणि लोकांना हे कळावं का नाही की आपण या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित आहो बा, आणि त्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा प्रयत्न करत आहे। आणि वंचित बहुजन आघाडी अशा लोकांच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी, त्यांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी नेहमी समोर राहील असं ग्वाही द्यायसाठी आम्ही संपूर्ण याच्यामध्ये वर्धा जिल्ह्यामध्ये ही रॅली काढणार होतो, परंतु आम्हाला परवानगी न मिळाल्यामुळे आम्ही नुसतं बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी ही थोडीशी सभा घेऊन जगाला संपूर्ण वर्धावासियांना हा संदेश देत आहोत की तुम्ही घाबरू नका, वंचित बहुजन आघाडी आणि संविधानवादी पक्ष सारे हे तुमच्यासोबत आहे आणि तुमच्या मदतीला आहे, त्याच्यामुळे कोणीही आपल्याला असुरक्षित सोडू नये असं आणि वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष अजय घांगारे आवाहन। आज देशामध्ये जिकडे तिकडे भोंगा वाजवू नये आणि भोंगा वाजवू नये, मस्जिदीवरचा भोंगा वाजू नये, मंदिरावरचा भोंगा वाजू नये, असं प्रकरण चालू आहे। आता भोंगा हा फक्त एक मुद्दा झालेला आहे आणि या मुद्द्याच्या आधारावर समाजामध्ये तेढ कशी निर्माण करता येईल, लोकांमध्ये द्वेष कसा पसरवण्यात येईल आणि या द्वेषाच्या आधारावर दंगली घडवण्याचा यांचा एक कट चालू आहे, कट कारस्थान चालू आहे आणि देशामध्ये अराजकता कशी पसरवता येईल याचं एक खूप मोठं षड्यंत्र सुरू आहे। आता आपण बघितलं आहे मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही पक्ष किंवा काही जे असामाजिक तत्व आहे यांनी तलवारी आणलेल्या आहेत, हे आणले आहेत, आता हे दिसून येऊ राहिलं आपल्याला। आणि यासाठी जे संविधानावर चालणारे लोक आहेत, या संविधानावर चालणाऱ्या लोकांनी आज देशाला सांभाळण्याची गरज आहे आणि यासाठी वंचित बहुजन आघाडी धडाडीने प्रयत्न करते आहे। देश हा आपला आहे, संविधान आपला आहे आणि या देशाचं संरक्षण करणं हे आपली गरज आहे। देशाचे सुज्ञ नागरिक या नात्यानं आपल्याला समोर येण्याची गरज आहे आणि कुठल्याही ज्या अराजक ताकदा आहे, अराजक शक्ती आहे यांना रोखणं हे आपलं काम आहे आणि यासाठी आम्ही सगळे वर्धेचे बहुजन वंचित आघाडीचे शहर अध्यक्ष, त्यानंतर जिल्हा अध्यक्ष, महिला बहुजन आघाडी, तालुका बॉडी सगळे एकत्र आलो आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्ही एक शांती मार्च काढण्याचं आयोजन केलेलं होतं, परंतु आजची जी स्थिती आहे या स्थितीनुसार आम्हाला ती परमिशन मिळाली नाही आहे। तर मग ती परमिशन मिळाली नाही तर आम्ही शांततेने बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सगळे लोक एकत्र आलो आहे आणि लोकांना हा संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे की देशामध्ये शांतता नांदणे गरजेचं आहे आणि जिथे शांती असेल तिथे गांधी, बाबासाहेब आणि सगळे महापुरुष एकोप्याने नांदणे या काळाची गरज आहे आणि यासाठी आम्ही सगळे लोक आणि विचारवंत तज्ज्ञ लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे आणि जे गुंडगिरीचे काम करणारे आहेत आणि ज्यांना फक्त या देशामध्ये कलह आणि अराजकता माजवायची आहे अशा शक्तींना दूर राखणे गरजेचं आहे, यासाठी आम्ही सगळे लोक एकत्र आलेले आहोत आणि ही सगळी म्हणजे एकता राखावी, देशामध्ये एकोपा राहावा यासाठी आम्हाला धडाडीने कार्य करणं गरजेचं आहे। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।